ओबीसीचे कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर नाना पटोलेंनी देखील भाजपवर निशाणा साधलाय. भाजप ओबीसी विरोधी पक्ष असल्याचं नाना पटोले म्हणालेत. भाजपनं ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तर ओबीसी मुलांचे स्कॉलरशिप थांबवले गेले. भाजपची ओळख ओबीसी विरोधी असल्याचं देखील नाना पटोले म्हणाले. मी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर आज ओबीसी समाज आक्रमक आहे, नाराज आहे. भाजप हे ओबीसी विरोधीच आहे. सातत्यानं भाजपनी ज्या पद्धतीचा ओबीसीच्या आरक्षणामध्ये आरक्षण संपवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, मुलांचे स्कॉलरशिप थांबवलेले आहेत, आणि भाजपची आता ओळख ओबीसी विरोधीच आहे एवढं स्पष्ट होतं.